इसाप आणि त्याच्या गोष्टी। इसवी सन पूर्व 600 काळी इथियोपिया देशात एका मुलाचा जन्म झाला। त्याच्या आई वडिलांनी त्याचं नाव ठेवलं इसाप। इसाप जितका हुशार होता दुर्दैवाने तितकाच कुरूप होता। त्याच सुमाराला ग्रीस देशाने इथियोपियावरती आक्रमण केलं आणि पुष्कळ दिवस चाललेल्या या युद्धात शेवटी इथियोपियाचा पराजय झाला। ग्रीकांनी इथियोपियातून अगणित संपत्ती लुटली आणि त्याचबरोबर हजारो इथियोपियन लोकांना गुलाम म्हणून पकडून नेलं। त्या गुलामांपैकी एक होता इसाप। इसापच्या कुरूपपणामुळे त्याला आपल्या ग्रीक मालकाकडून खूप मार खावा लागे। एके दिवशी याच माराला कंटाळून इसापने तिथून पळ काढला। पुढले कित्येक दिवस तो इथे तिथे लपत छपत स्वतःचा जीव वाचवत राहिला। पण शेवटी एक दिवस तो पुन्हा पकडला गेला आणि त्याला पुन्हा एकदा गुलाम म्हणून दुसऱ्याच एका मालकाला विकण्यात आलं। नशिबाने इसापचा यावेळचा मालक स्वभावाने दयाळू होता। इसापच्या हुशारीवर प्रसन्न होऊन त्याने थोड्याच दिवसात इसापला गुलामगिरीतून मुक्त केलं। इसापच्या लहानपणी आपल्या आई वडिलांकडून इसापने खूप गोष्टी ऐकल्या होत्या। इथियोपियातून ग्रीसमध्ये येताना आणि इतकी सगळी वर्ष ग्रीसमध्ये भटकताना त्याने शेकड्यांनी गोष्टी ऐकल्या होत्या आणि लक्षातही ठेवल्या होत्या। याखेरीज तो स्वतःही उत्तमोत्तम गोष्टी रचत असे। त्या काळात वर्तमानपत्र टीव्ही रेडिओ सिनेमा असली काही करमणुकीची साधनं नसल्याने इसाप आपल्या जवळचा हा गोष्टींचा खजिना घेऊन गावोगाव हिंडे। गावातल्या गल्ली बोळांमध्ये फिरताना तो नेहमी मोठमोठ्याने आरोळ्या ठोकी। गोष्टी ऐका गोष्टी, मजेदार गोष्टी। मग काय, ज्या गावात तो जाई तिथली मुलं त्या गोष्टी ऐकण्यासाठी त्याच्या भोवती एकच गर्दी करत। इसापच्या नव्या जुन्या गोष्टी इतक्या चटकदार असत की त्या ऐकण्यासाठी फक्त मुलंच नव्हे तर मोठी माणसंही आतुर असत। या गोष्टींमुळे इसापची जगभर कीर्ती झाली। दूर दूरच्या ठिकाणाहून त्याला गोष्टी सांगण्याचं आमंत्रण मिळू लागलं। अशातच एकदा लिडिया नगराचा सम्राट क्रोसस याने इसापची ख्याती ऐकून त्याला आपल्या दरबारात हजर राहण्याचं आमंत्रण दिलं। सम्राट क्रोससच्या दरबारात चतुर व बुद्धिमान लोकांचा नेहमीच आदर केला जाई। इसापच्या हुशारीने खुश होऊन सम्राट क्रोससने इसापला आपला वजीर नेमलं। कालचा गुलाम इसाप आता राजदरबारी बनला। एकदा क्रोससने इसापला विचारलं, इसाप जगातली सर्वात चांगली आणि उपयोगी गोष्ट कोणती? महाराज जीभ, इसाप म्हणाला, कारण जिभेशिवाय आपण ना खाऊ पिऊ शकतो ना बोलू शकतो। जीभ नसेल तर वाचाही नाही आणि चवही नाही। क्रोससने पुन्हा शब्द टाकला, इसाप मग जगातली सर्वात वाईट गोष्ट कोणती? इसाप लगेच उत्तरला, अर्थात जीभच, कारण याच जिभेचा भलाबुरा वापर करून माणूस एकतर राजदरबारी होतो नाहीतर मग सुळावर चढतो। इसापच्या हजर जबाबी उत्तराने सम्राट क्रोसस त्याच्यावर प्रसन्न झाला। इसापच्या चतुर सल्ल्याशिवाय आता सम्राट क्रोससचं पान हलेनसं झालं। तशातच डेल्फी प्रांतातल्या लोकांच्या गरिबीची कणव येऊन सम्राटाने त्यांना मदत करायचं ठरवलं। इसापकडे आपला बराचसा खजिना सुपूर्द करून त्याने इसापला डेल्फी प्रांतात धाडलं। पण डेल्फीच्या लोभी नागरिकांची बुद्धी सम्राटचा खजिना पाहून फिरली। त्यांनी तरे तरेची कारणं सांगून इसापकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा घाट घातला। त्यांचं हे वागणं पाहून इसापने उरलेला खजिना सम्राट क्रोससकडे परत पाठवला। डेल्फीच्या नागरिकांना ही बातमी कळताच ते चिडले आणि इसापवर सूड उगवण्यासाठी त्यांनी कट करून इसापची हत्या घडवून आणली। आज इसाप आपल्यात नाही, पण त्याच्या नीतिकथा आणि चातुर्य कथांमधून तो सदैव जिवंत राहिला आहे। आजही जगभर इसापच्या गोष्टी लहान थोरांमध्ये लोकप्रिय आहेत। जगातल्या जवळपास प्रत्येक भाषेत या गोष्टींचा अनुभव झाला आहे। तर अशा या मजेदार इसापच्या मजेदार गोष्टी सादर आहेत आपल्यासाठी।